आज मी तुम्हाला आईच्या रेसिपीमध्ये झटकन होणारे पालक वडे करून दाखवणार आहे बघा पालक घेतला आहे दोन बारीक चिरून पालक घेतला एक कच्चा बटाटा धोन खिसून घेतला आहे बघा हे टाकलं आता चार चमचे डाळीचं पीठ टाकलं दोन चमचे ताजाच वीळ घातलं थोडे हळद टाकले थोडी धाड्या पावडर टाकली आणि चवीसाठी म्हणून ओवा टाकला ओव्याने ना चव लागते आणि पचायला पण हलका आपल्या पोटासाठी आणि हे तर लाल तिखट टाकलं लाल तिखट टाकल्यानंतर मीठ टाकते बघा आणि आता हे सगळं मिक्स करते मिक्स करताना अगोदर पाणी घ्यायचं नाही कारण आपला पालक आणि बटाटा हा ओतसर आहे ना आपण अंदाजाने पाणी ओतायचं हे बघा असं मिक्स करत घ्यायचं आणि हे बघा मला आता थोडं पाणी लागेल हां बघा थोडं थोडं पाणी असं ओतलं आता हे सगळं मिक्स झालं आहे अगदी मी दोन चमचे पाणी वापरले हे बघा अशाच प्रकारे पण करू शकतो आपण पण मी वडे करून दाखवते हे बघा आता हे एक थोडं थोडं पीठ घेतलं आहे गोल गोल करते आणि असे गोल करते हाताने हे बघा थापते सारखा आता असा वडा गोल गोल करते हा बघा झाला ना वडा आता याला स्टिकने होल पाडत्या दाखव तुम्हाला काय होते मुलं असं खात नाही ना भाजी वगैरे असे वडे वगैरे करायचे थालीपीठ करायचं कधी वडे करायचे कधी याची भाजी करायची अशाच पिठाची भाजी करायची हे बघा छान मग मुलं कशा आवडीने खातात हे बघा असे सगळे मी वडे करून घेते हां हे हे आपले वडे सगळे तयार झाले आता इकडे मी तेल तापवते आता तेल तापले आणि एक एक वडा सोडून घेते गॅस मांदा ठेवायचा मांदा आचेवर आपलं तळून घ्यायचं खरपूस तळून घ्यायचं हे बघा हे सगळ्या हळू सोडायच्या नाही तर मग आपल्या त्या घरते लढेल हे बघा काळजी घ्यायची आपल्याकडे काय पालक वगैरे असतोच आणलेला भाजी म्हणून आणि डाळीचं पेटं घरातच असतं मग कधी वाटलं आपल्याला खायचं काहीतरी नवीन प्रकार करून खावा मग आपले असे वडे वगैरे हो केले की खातात मुलं पण आवडीने खातात हे बघा आणि आता एक बाजू झाली आपली मग हळू पलटी करते बघा आणि आता दुसऱ्या बाजून पण एकदम छान खरपूस तळून घेते मंद गॅस आहे की ना आपला काही कर करायची नाही एवढा छान तळून होतात आणि पालक पौष्टिकपणा खायला सगळ्या बाजूने चांगलं खायला त्याच्यामुळे खायला हरकत नाही छानच होतात बघा ना आता हलके हलके झाले पडून वर पोहतात बघा कसे वडे ते आता एक दोन मिनटाने तयार झालेच हे बघा किती छान कलर आला ना किती देखण्या दिसतात बघा हलके फुलके आपले पालक वडे तुम्ही असे करून बघा आवडतील तुम्हाला हे बघा आता झाले आपले तळून झाले हे बघा किती कलर सुंदर आला बघा हे बघा ना पाणी तेल अगदी निथळून काढले पूर्ण ते बघा आपले पालक बटाटा वडा तयार झाला आहे वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत मी आता थोडं खाऊन बघते तुम्ही असंच नेहमी करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद